नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक पूजाघर म्हणजे देवघर तर असतेच, आणि आपण दररोज सकाळ किंवा संध्याकाळ देवघरात पूजा अर्चना करत असतो। त्या देवघरात आपल्या काही देवांच्या मूर्त्या, काही प्रतिमा असतात, जेणेकरून आपण देवाला प्रसन्न करून आपल्या इच्छा पूर्ण करू शकू, आणि देवघरात पूजा केल्याने मनाला शांती मिळते। पण मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना एक प्रश्न पडतो की आपल्या देवघरात किती मूर्त्या आणि कोणत्या मूर्त्या असायला पाहिजेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला केंद्रानुसार सांगणार आहे की आपल्या देवघरात किती आणि कोणत्या मूर्त्या असायला पाहिजेत। तर मित्रांनो, आपल्या देवघरात कमीत कमी 9 महत्त्वाच्या मूर्त्या असायला पाहिजेत। त्यात पहिली मूर्ती म्हणजे गणपतीची, गणेशाची। दुसरी मूर्ती बालकृष्ण, ज्याला आपण लंगडा बालकृष्ण सुद्धा म्हणतो। तिसरी मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती, त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती, त्यानंतर स्वामींची मूर्ती। जर तुम्ही साईबाबांची मूर्ती ठेवत असाल तर स्वामींच्या मूर्तीनंतर साईबाबांची मूर्ती, नंतर महादेवाची पिंड, आपल्या कुलदेवीचा टाक, आपल्या कुलदेवतेचा टाक। ह्या 9 मूर्त्या तुमच्या देवघरात असायलाच पाहिजे। याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक शंख देवघरात ठेवू शकता। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्या देवांच्या मूर्त्या आपण देवघरात ठेवू त्यांचे फोटो आपण देवघरात ठेवू नका। फोटो नाहीतर मूर्त्या एकच कोणतेही आपण आपल्या देवघरात ठेवायला पाहिजे, परंतु आम्ही ज्या देवांबद्दल या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यांच्या तुम्ही मूर्त्याच ठेवायला पाहिजे। मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की देवांच्या मूर्त्या ह्या देवघरात कशा ठेवाव्या। तर मित्रांनो, देवघरात जेव्हा तुम्ही देवासमोर बसाल तेव्हा तुमच्या उजव्या हाताकडून सगळ्यात आधी गणपतीची मूर्ती ठेवा, त्याच्यानंतर बालकृष्णाची मूर्ती ठेवा, त्याच्यानंतर स्वामी समर्थांची मूर्ती ठेवा। मित्रांनो, स्वामी समर्थांच्या मूर्तीच्या शेजारी जर तुम्ही घरात साईबाबांची मूर्ती ठेवत असाल तर स्वामी समर्थांच्या शेजारी साईबाबांची मूर्ती ठेवावी, त्यानंतर महादेवाची पिंड ठेवावी, आणि त्यानंतर वरच्या लाईनीमध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती उजव्या साईडला, त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी, त्यानंतर त्याच्या वरच्या साईडला आपली जी कुलदेवी असेल तिचा टाक ठेवावा, आणि कुलदेवता असतील तर कुलदेवतेचा टाक ठेवावा। अशा पद्धतीने तुम्ही फोटोमध्ये बघत असाल तर तशा पद्धतीनेच मूर्त्या आपण ठेवायला पाहिजेत। यानेच आपलं देवघर पूर्ण आणि सुंदर होईल। ह्याच शुभ मूर्त्या तुम्ही तुमच्या घरात ठेवायला पाहिजे, जेणेकरून तुमची पूजाही पूर्ण होईल। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।